जिल्ह्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील पत्रकारांना देत होते आणि दुसरीकडे करमाळ्यातील महिलांनी अवैध दारू गुटखा आणि मटक्यावर कारवाई करता पोलीस मुख्यालयाबाहेर निवेदन देण्याकरता गर्दी केली होती. त्यामुळे नक्की गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालंय का की वाढलंय असा प्रश्न उपस्थित होतो. करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी पोलीस स्टेशन आणि शाळेच्या 200 मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस प्रशासन बघतंय हे सगळं, मात्र कारवाई कुठलीच करत नाही अशी तक्रार घेऊन या सगळ्या महिला आलेल्या होत्या. पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या लोकांनाच अभय दिलंय असं या महिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. जर का वेळीच हे अवैध धंदे पोलिसांनी रोखले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करू असा इशाराही यावेळी या महिलांनी दिला. या जिल्ह्यामध्ये 2387 टुकार आणि टवाळखोरांच्यावर कारवाई झालेली आहे. 10,900 टोटल रेंज मध्ये आहे, त्यातल्या जवळजवळ 1/5 या कारवाया या जिल्ह्यात झालेल्या आहेत. 550 आसपास हॉटस्पॉट आहेत, तिथं प्रत्येक ठिकाणी 1180 टोटल म्हणजे 2-2 वेळा कमीत कमी भेटी दिलेल्या आहेत. 1320 जणांचं समुपदेशन झालेलं आहे आणि 367 प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतलेले आहेत. 20 ते 25 गाव आहेत, तिथे अवैध धंदा दारू मटका वगैरे चालतात. आम्हाला खूप त्रास होतो, येता जाता गावात असल्यामुळे येता जाता खूपच त्रास होतो, त्यामुळे हे बंद झालं पाहिजे. जेवर व परिसरातील मटका अवैध धंदे ताबडतोब कायमस्वरूपी बंद करण्यासाठी निवेदन घेऊन आलेलं आहे. तर जेवर परिसरामध्ये 10-10 फुटाच्या अंतरावर मटक्याचे किंवा दारूचे दुकानं चालू आहेत. जेवर परिसरातील पोलिसांना याची पूर्ण कल्पना असून सुद्धा ते जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.